मराठीत पहिले बोलून घेऊ. काल पासून पवार साहेब दिल्लीत असताना देशाचे मंत्री ज्यांना राज्यसभेमध्ये भाजपच्या वतीने नेता करण्यात आलेला आहे, माननीय पियुष गोयलजी स्वतः पवारसाहेबांना भेटण्यासाठी 6 जनपदवर आले होते आणि ती एक सदिच्छा भेट होती. भारतीय संसदीय इतिहासामध्ये एखादा नेता जेव्हा निवडी त्यांच्या होत्या तेव्हा सर्व पक्षांच्या समर्थन त्यांना भेटेल, सुचारू पद्धतीने राज्यसभेचा कामकाज चालेल त्यासाठी ते सर्व पक्षीय नेत्यांना भेटत राहत आहे. आता पवारसाहेब वरिष्ठ असताना त्यांनी स्वतः वेळ घेऊन पवारसाहेबांना सदिच्छा भेट दिली आणि जे पार्लमेंटच्या कामकाज असेल त्याच्यात पक्षाच्या कामकाजाला सकारात्मक पाठिंबा राहील अशी मागणी त्यांनी केली आणि निश्चित रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सकारात्मक राज्यसभेच्या कामकाजामध्ये त्या प्रकारची भूमिका ठेवेल ही चर्चा पियुष गोयलजी आणि पवारसाहेबांच्या बैठकीत झाली. त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांच्या दालनात एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पवारसाहेब उपस्थित होते. पूर्व रक्षामंत्री या नात्याने, संरक्षण मंत्री या नात्याने त्यांना इन्व्हाइट करण्यात आला होता. त्या बैठकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी संरक्षण मंत्री AK अँटनी साहेब पण उपस्थित होते. त्यांच्यासोबत चीफ ऑफ द आर्मी स्टाफ बिपिन रावतजी उपस्थित होते. आर्मी चीफ नरवणे साहेब पण उपस्थित होते. आणि ज्या सीमेवर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या बाबतीत माहिती देण्यात आली आणि दोन संरक्षण मंत्री त्यांचा अनुभव, त्यांचं मत हे जाणून घेण्याचा पण प्रयत्न रक्षामंत्रीकडून करण्यात आलेला आहे. आणि आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पवारसाहेब त्यांच्या कार्यालयात त्यांनी भेट दिली. बरेच दिवसापासून फोनवर पवारसाहेबांच्या प्रधानमंत्रीसोबत बोलणं झालं होतं. जे बँकिंग रेग्युलेटरी ॲक्टमध्ये बदल करण्यात आलेले आहे ते बदल या सहकारी जे बँका त्यांना धोकादायक आहे अशी चर्चा पंतप्रधानसोबत आधी झाली होती. मग पंतप्रधान साहेबांचा म्हणणं होता की दिल्लीमध्ये याविषयी आपण भेटू. त्यांच्या व्यस्त कार्यक्रम असताना पवारसाहेब पण दिल्लीला गेले नाही. तो बैठक वेळ मागितल्यानंतर आज ठरल्या आणि पवारसाहेबांनी या बँकिंग रेग्युलेटरी कायद्यामध्ये जे बदल घडवण्यात आलेला आहे त्यामुळे तो खातेदार असतील, शेअर होल्डर असतील, बँक्स असतील, त्यांच्या इंटरेस्टच्या विरोधात कसं आहे हे सगळं पत्राद्वारे साहेबांनी मोदी साहेबांसमोर विषय ठेवला. उदाहरणात दोन विषय मी आपल्यासमोर ठेवतो आहे की नवीन बदल कायद्यात केल्यानंतर जे सहकारी बँकेकडून कर्ज घेणारी लोक असत आहे महाराष्ट्राच्या कायद्याच्या अटीअनुसार 2.5% जे लोन घेणार आहेत त्याचे पैशाच्या शेअर खरेदी करणं हे बंधनकारक असतं आहे. जेव्हा कर्जधारक परतफेड करताय
तेव्हा त्यांची अपेक्षा असते की जे मी शेअरमध्ये गुंतवणूक केलेली आहे ते पण शेअर परत करून पैसे मला परत मिळाले पाहिजे. पण या बदलामुळे आरबीआयच्या परवानगीशिवाय कुणाला पैसे परत देता येत नाही. जुनी ज्या अटी व शर्ती होती त्यानुसार एखादा व्यक्ती आपला शेअर इतर कुणाला विकू शकत नाही, त्याला पाहिजे तो बँकेला सरेंडर करू शकतो असं नियमत होता. या बदल्यामुळे जे शेअर होल्डर आहे ते स्वतःच्या शेअर कुणालाही विकू शकते असा बदल करण्यात आलेला आहे आणि रिझर्व्ह बँकने त्या पद्धतीने आदेश काढले. मग शेअर होल्डरचे शेअर हे काय लिस्टिंग कंपनी नाही, या शेअरच्या विक्री खरेदी नियमित करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. अशी परिस्थिती असताना जर एखाद्या व्यक्तीकडून दुसरा व्यक्ती शेअर खरेदी करण्याची परवानग्या मिळाली, कोणीही ज्याच्याकडे जास्त पैसे आहे या शेअरवर स्वतः काबीज होऊ शकतो आणि सहकारी बँक एखादा धनाट माणसाच्या ताब्यात जाऊ शकते अशी पण ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. किंवा या देशामध्ये घटना दुरुस्ती करून जे सहकार क्षेत्राला स्वायत्तता देण्यात आली, त्यांना काही अधिकार देण्यात आले, त्यांची कालावधी कमीत कमी 5 वर्षाची राहिली पाहिजे अशी त्याच्यात तरतूद करण्यात आली, निवडणूक आयोगासारखा एक सहकार निवडणुकासाठी आयोग निर्माण केला पाहिजे ह्या घटना दुरुस्तीमध्ये तरतूद करण्यात आली. म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारी सोसायटी असतील, कारखानदारी असतील किंवा बँक्स असतील त्यांना स्वायत्तता देणं हे यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. राज्यांना अधिकार आहे या कायदे करण्याचे, हे संपूर्णपणे राज्यांना कोऑपरेटिव्हचे कायदे करणे संचालित करण्याचे अधिकार असताना बँकिंग सेक्टरमध्ये जो बँकिंग रेग्युलेटरी ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत जे ठेवीदार आहे त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी एक मर्यादित अधिकार रिझर्व्ह बँककडे आहे. पण या दुरुस्तीनंतर ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक ऑर्डर्स काढत आहे त्यामुळे या बँकेवर त्यांची स्वायत्तता जे देण्यात आलेली आहे त्याच्यावर गदा येते किंवा कॉपरेटिव्हचे इंटरेस्ट हे अबाधित राहत नाही, त्यासाठी पंतप्रधानांकडे एक लेखित मेमोरँडम ज्ञापन पवारसाहेबांनी पंतप्रधान यांना सादर केलं, त्याच्यावर चर्चा झाली आणि निश्चित रूपाने लेखी दिल्यानंतर आधी पण पंतप्रधान यांचं म्हणणं होतं की आपण भेटून या विषयावर बोलू, आम्हाला अपेक्षा आहे की जे मुद्दे उपस्थित करण्यात आले त्याच्यावर सकारात्मक पद्धतीने सरकार निर्णय घेईल आणि या ज्या अडचणी आहे त्या विषयावर कर्नाटक हायकोर्टाने मागच्या आठवड्यामध्ये जे नवीन नियम करण्यात आले होते, कायदेमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती, त्याला स्थगिती देण्याचं पण काम केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की कालच 6 राज्यांचे मुख्यमंत्रीसोबत देशातले पंतप्रधान यांच्या VC वर चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की आपण या देशामध्ये एक देशव्यापी नीती तयार केली पाहिजे, नियम तयार केले पाहिजे. तो धार्मिक स्थळ असतील, धार्मिक कार्यक्रम असतील, सार्वजनिक कार्यक्रम असतील, राजकीय कार्यक्रम असतील, त्याच्या देशव्यापी SOP तयार केलं पाहिजे. राज्यांवर हे सोडून गोंधळची परिस्थिती निर्माण होते. एखाद्या राज्यामध्ये एखादा परवानगी दिल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये पण लोक ते मागणी करत राहत आहे आणि जे कोविडसाठी आपल्याला नियंत्रित करायचं आहे त्याच्यात कुठेतरी अडचण निर्माण होते आणि ती चर्चा पण पवारसाहेबांनी पंतप्रधानसोबत केली. त्याचबरोबर लस
लसीच्या तुटवडा या बाबतीत पण चर्चा करण्यात आली. पवारसाहेबांनी सूचना केली की सर्व पक्षीय लोकांना बोलून पार्लमेंट चालू असताना याच्यावर एक राष्ट्रव्यापी पॉलिसी तयार केली पाहिजे, लसबाबत नियोजन नीट केलं पाहिजे, आणि हे सगळी चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. काही लोक सांगताय की या बैठकीच्या आधी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी यांची मुलाकात पवारसाहेबांची झाली, या पद्धतीच्या कुठल्याही मुलाकात झालेली नाही. आणि पवारसाहेबांची 3 बैठका झालेली आहे, एक पियुष गोयल साहेब यांच्यासोबत, दुसरी राजनाथ सिंग साहेबांसोबत आणि तिसरी पंतप्रधान यांच्यासोबत. आणि आता पार्लमेंट सुरू होत असताना पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की आपण या देशामध्ये वाढता महागाई, डिझेल पेट्रोल गॅसच्या सिलेंडरच्या भाव वाढ, त्याचबरोबर लसीच्या तुटवडा, कोविड, सीमेवर जे तणाव निर्माण होत आहे, हे सगळे विषय पार्लमेंटमध्ये चर्चेला आले पाहिजे. संयुक्तपणे विरोधी पक्ष बसून सरकारसोबत चर्चा करून या विषयावर विस्तारित चर्चा झाली पाहिजे, ही भूमिका पक्षाची आहे. इतर काही प्रश्न असच्या आधी एक विषय आणखीन थोडा आपल्याला माहिती देऊ इच्छितो आहे की काल एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने प्रेस नोटच्या द्वारे माहिती दिली की राज्याचे माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख साहेबांच्या पत्नीच्या नावावरच्या वरळी इथल्या फ्लॅट त्याच्यावर अटॅचमेंट आणलेलं आहे. त्याचबरोबर धुत्तुम इथे 8 एकर जमीन पर पण ईडीनी हे अटॅच केलेलं आहे. आता अनिल देशमुख साहेबांवर जे आरोप झाले, मुंबईचे त्या काळातले पोलीस कमिशनर अंबानीच्या निवासस्थानी जिलेटिन लावल्यानंतर ती घटना उघड झाल्यानंतर मनसुख हिरेनची हत्या झाली आणि तदनंतर कमिशनर परमवीर सिंग यांच्या बदली झाल्यानंतर त्यांनी एक पत्राद्वारे आरोप लावला की बार मालकाकडून 100 कोटी हप्ता वसूल करण्यासाठी जे सचिन वाजे नावाचे आरोपी आहे, जो मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये तुरुंगात आहे, त्यांना देशमुख साहेबांनी सांगितलं होता. आणि ईडीनी ब्रीफ केलं की त्या सचिन वाजेंनी 4 कोटी 20 लाख रुपये यांना दिले, ते दिल्ली हवाल्याच्या मार्फत गेला आणि मग चेकच्या रूपाने काही नागपूरमध्ये पैसे परत आले. आणि ते 4 कोटी 20 लाख रुपयासाठी जे 2 प्रॉपर्टी अटॅच करण्यात आलेली आहे वरळी इथे, जो आमदारांना फ्लॅट्स देण्यात आला होता, त्या सोसायटीमध्ये खासदार रामकृष्ण पाटील यांच्याकडून 2005 साली देशमुख साहेबांनी आपल्या पत्नीच्या नावाने तो घर खरेदी केलं होतं. त्याचे डॉक्युमेंट 2005 साली रजिस्टर झाले पण काही पॉलिसी नसताना त्यांच्या नावावर कलेक्टरने ट्रान्सफर केलं नव्हतं, पण पैशाचे व्यवहार आणि दस्तावेज हे रजिस्टर 2005 साली झालेले आहे. वाजे सांगतो की आम्ही पैसे आता दिले
आणि देशमुख साहेबांना मिळाले 2005 साली कुठले हे पुरावे ते सादर करताय किंवा क्या कुठल्या पद्धतीने हे मनी लॉन्ड्रिंगचे केसेस करताय आम्हाला काही कळत नाही. जे धुतूममध्ये जागा खरेदी करण्यात आलेली आहे त्या जागेमध्ये अर्धी हिस्सेदारी अनिल देशमुख साहेब यांच्या मुलाची असताना ते 2004 साली जागा खरेदी करण्यात आली आणि 4 कोटी 20 लाख रुपये आत्ता 2 महिने 4 महिने आधी दिले असतील आणि खरेदी व्यवहार हे 15 वर्षपूर्वी होते. कुठल्या पद्धतीने हे तपास यंत्रणा काम करता हे आपल्या समोर हा विषय येत आहे. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये खबर प्लांट करण्यात आली ईडीच्या माध्यमातून की धुतूम त्या जागेची किंमत 300 कोटी रुपये आहे. त्यापूर्वी बातमी पेरण्यात आली की पैसे दिल्लीला गेले आणि ते पैसे त्यांच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये चेकच्या मार्फत आले. 4 कोटी 20 लाख रुपये ज्या संस्थेनी त्या कॉलेजला पैसे दिले असतील 3 कोटी 4 कोटी ते 17-18 वर्षामध्ये देणगी दिल्यानंतर ते लॉन्ड्रिंग झालं असा कुठेतरी दावा ह्या ईडीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आमचं म्हणणं आहे की जो आरोपी आहे ज्याला परमवीर सिंगाने स्वतःच्या अधिकाराखाली त्यांना सेवेमध्ये रुजू करून घेतलं, स्पेशल टीम त्याच्यासाठी गठित करण्यात आली जे डायरेक्ट सीपीला रिपोर्ट करत होते, तो अंबानीच्या घरच्या बाहेर जिलेटिन ठेवत आहे, तो मनसुख हिरेनची हत्या करतो आणि त्या केसमध्ये आजपर्यंत NIA ने परमवीर सिंग यांना कधी जबाब विचारलं नाही. म्हणजे कुठेतरी सिलेक्टिव पॉलिटिक्स करण्याचं काम तपास यंत्रणेच्या माध्यमातून होते याच्यातून आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे. याविषयी देशमुख साहेबांनी सुप्रीम कोर्टमध्ये काही दाद मागितलेली आहे, त्याच्या सुनावणी सुरू होणार आहे. हायकोर्टामध्ये क्वॅश करण्यासाठी ते गेले, कॅप्ट फॉर ऑर्डर आहे. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की या विषयामध्ये अनिल देशमुखजींनी ज्या या पोलीस खात्यामध्ये परमवीर सिंगच्या माध्यमातून जे काही चालला होता त्याच्यावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांच्या बदल्या झाल्या, मग त्यांच्यावर हे खोटे आरोप करून त्यांना बदनाम करण्यासाठी हे आरोप झाले आणि राजकारणासाठी या आरोपांचा कुठेतरी वापर करून अनिल देशमुखजी यांना बदनाम करण्याचं काम करताय. आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की न्यायालयामध्ये एखाद्या यंत्रणेला आरोप ठेवण्याचा अधिकार असतो पण त्यांना शिक्षा देण्याचे अधिकार नाही. शेवटी हा कोर्टामध्ये त्यांना सिद्ध करावा लागत आहे आणि हे कधीही विषय टिकणार नाही. हे याच्यासाठी माहिती देतो की कालपासून 4 कोटी 20 लाख रुपयाची त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली असे बातम्या पेरण्यात आलेल्या आहे, पण ती जी संपत्ती अटॅच करण्यात आलेली आहे ती संपत्ती 2005 साली 2004 साली खरेदी करण्यात आली होती आणि 17 वर्षानंतर मनी लॉन्ड्रिंग झालं असा आरोप करणं हे योग्य नाही. यासाठी माहिती देतो. ये बात आपको थोडा हिंदी में बता देना बेहतर होगा कि कल ईडी के माध्यम से ट्विटर द्वारा प्रेस विज्ञप्ति द्वारा जानकारी दी गई कि महाराष्ट्र के पूर्व गृहमंत्री राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अनिल देशमुख जी इनकी 4 करोड़ 20 लाख रुपए की संपत्ति अटैच की गई, जिसमें वर्ली में जो विधायकों की सोसाइटी है जिसमें मेंबर ऑफ पार्लियामेंट भी सोसाइटी के मेंबर हैं, उस सोसाइटी में एक फ्लैट जो अनिल देशमुख जी की पत्नी के नाम पे था उसे अटैच किया गया और रायगढ़ डिस्ट्रिक्ट के उरन तहसील में धुतुम नाम के गांव में
8 एकर जमीन को भी अटैच करने का काम एनफोर्समेंट डायरेक्टरेट ने किया है। आरोप यह है कि वाजे ने कहा कि 4,20,00,000 रुपए जमा करके अनिल देशमुख जी के सामने उनके पीए के जरिए ये पैसा लिया गया, पैसा हवाले से दिल्ली भेजा गया और चेक द्वारा वो पैसा वापस आया। जिस फ्लैट को अटैच किया है वो 2005 में जो पूर्व सांसद हैं रामकृष्ण पाटिल जी उनका वो मकान था। 2005 में पैसा दे के रजिस्टर करके वो संपत्ति खरीदी गई। सरकारी जगह पे वो सोसाइटी थी जिसमें ट्रांसफ़र को लेके राज्य सरकार की तरफ से नीति नहीं बनाने के कारण वो नाम पे ट्रांसफ़र नहीं हुआ था, लेकिन पैसे का लेन देन दस्तावेज बनना उसका रजिस्ट्रेशन 2005 में हुआ था, ये तथ्य है। जिस जमीन को अटैच किया गया वो 2004 साल में अनिल देशमुख के लड़के ने खरीदी पार्टनरशिप में। आरोप ये लगाया जाता है कि 4 महीना पहले, 3 महीना पहले या 6 महीना पहले 4,20,00,000 रुपए लिए गए, कहा गया कि हवाले से दिल्ली भेजा गया, दिल्ली से पैसे वापस आए, इंस्टीट्यूट में पैसे वापस आए, कोई एक उद्योगपति ने वो पैसे चेक के जरिए भेजे। वो पैसे इंस्टीट्यूट में पिछले 17 सालों में चंदे के रूप में एजुकेशन इंस्टीट्यूट में आए। आज 4 महीने का पैसा 15 साल पहले कैसे आता है, इसका गणित हमें समझ में नहीं आता। जिस व्यक्ति ने आरोप लगाया, जिसके कारण मुंबई पुलिस में जिस तरह की परिस्थितियां बनी, सचिन वाजे जो आरोपी है, जिसने अंबानी के मकान के सामने जिलेटिंग लगाकर गाड़ी खड़ी की, जिसने मनसुख हिरेन की हत्या की, जो कि सस्पेंड था 16 साल के बाद, उसे तत्कालीन मुंबई के पुलिस आयुक्त परमवीर सिंह ने अपने अधिकारों के तहत उसे ड्यूटी पे रुजू करने का काम किया था। उसके लिए अलग सेल बनाया गया जो सीधे कमिश्नर साहब को रिपोर्ट करता था, और जिस तरह से चीज़ें हुई, कमिश्नर साहब के कार्यालय में मनसुख हिरेन की हत्या के बाद बंद दरवाजे में वाजे की बैठक 2 घंटे चली थी, ये भी सारे पुलिस विभाग को पता है। लेकिन आज तक NIA ने परमवीर सिंह जी को जांच के लिए नहीं बुलाया। वो अधिकारी जो तबादले के बाद आरोप करते हैं, CBI ढूंढती है, CBI को किसी भी प्रकार का कोई भी सबूत नहीं मिल पाता, मामला ईडी के पास जाता है, ईडी मामला दर्ज करती है, 100 करोड़ की वसूली की जांच ना करके 15 साल, 20 साल, 30 साल पहले संपत्ति जो ली गई उसकी जानकारी हासिल करने का प्रयास करती है, उसे अटैच करती है और एक भ्रम निर्माण करने का काम किया जाता है कि हमने 4,20,00,000 रुपए का मनी ट्रेल को खोज निकाला है। हमें लगता है इस तरह से चीज़ें नहीं होती। कोई भी इन्वेस्टिगेशन एजेंसी हो, जांच के उसके पूरे अधिकार है, लेकिन दंडित करने का अधिकार उनके पास नहीं। लोगों को समझना पड़ेगा, न्यायालय में मामले टिकने वाले नहीं। हमें पहले दिन से विश्वास है कि आरोप बेबुनियाद, मनगढ़ंत, अनिल देशमुख जी को बदनाम करने के लिए लगाए गए, और जिस तरह से CBI के हाथ कुछ नहीं लगा, जिस तरह से ED पूरी तरह से खबर बनाने के लिए चीज़ें कर रही है, जब भी न्यायालय में खड़ा होगा मामला ये साफ होगा और इसमें किसी प्रकार का तथ्य नहीं, ये हमें विश्वास है कि चीज़ें होंगी। अनिल देशमुख जी, उन्हें बार बार बुलाया जा रहा है, उनकी पत्नी को बुलाया जा रहा है, परिवार के लोगों को बुलाया जा रहा है, जो भी लीगल रेमेडीज़ है उसके तहत वो समय मांगते हैं, कोऑपरेट करते हैं।
सभी मामले को लेके सीबीआई के एफआईआर को क्वैश करने के लिए हाईकोर्ट में उन्होंने अर्जी लगाई थी, उस पर सुनवाई हुई। सुप्रीम कोर्ट में कुछ मामला सुनाई वरना होना है। हमें लगता है यह सारी चीज़ें मनगढ़ंत बेबुनियाद और अनिल देशमुख जी को पार्टी को बदनाम करने के लिए किया जा रहा है, ये सच्चाई है।